जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? कोरोना महामारीतनं सावरत असलेल्या जगाला आता युद्धामुळे अपरिमित हानीला सामोरं जावं लागेल का? पाहूया. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट. आता चीनचाही तैवानवर डोळा. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी वाजवली धोक्याची घंटा. युक्रेन रशिया युद्ध सुरू असताना आता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धोक्याचा इशारा दिलाय. जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट आहे. मोठा काळ जगाला युद्धाचा सामना करावा लागू शकतो असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय. युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष गेल्या 8 वर्षांपासून सुरूच होता. मात्र गेल्या काही वर्षात प्रथमच एका देशाने दुसऱ्या देशावर खुलेआम हल्ला करून राजधानीपर्यंत मुसंडी मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय. मात्र सध्या रशिया युक्रेन एकमेकांना भिडले असले तरी अशी युद्धाची खुमखुमी अन्य काही देशांनाही आहे. युक्रेन प्रकरणातून धडा घेत चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशिया युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यावर चीनने तैवानच्या हद्दीत फायटर प्लेन पाठवून यापूर्वीच आपले इरादे स्पष्ट केलेत. चीन विरुद्ध तैवान. तैवानला आतापर्यंत जगात केवळ 13 देशांची मान्यता आहे. चीनने पहिल्यापासून आपला दावा सांगितलाय. चीनने याआधी वारंवार तैवानवर हल्ल्याचे प्रयत्न केले. चीनची फायटर प्लेन्स अनेकदा हवाई हद्दीचं उल्लंघन करत तैवानमध्ये घुसखोरी करतात. युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यापासून चीनने आतापर्यंत 9 विमानं तैवानच्या हद्दीत घुसवली आहेत. या युद्धजन्य स्थितीचा फायदा चीन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अझरबैजान विरुद्ध आर्मेनिया. एकेकाळच्या सोव्हिएट संघाचं विघटन झाल्यानंतर हे दोन्ही देश फुटून वेगळे झाले. या दोन्ही देशांमध्ये नागोर्नो आणि काराबाख या प्रदेशावरून वाद सुरू आहेत. दोन्ही देशांमध्ये या प्रदेशावरून चकमकी होत असतात. सोव्हिएट संघ फुटल्यावर या दोन्ही देशात छोटी लढाई झाली होती. 1984 साली शस्त्रबंदीही झाली. ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 दोन्ही देशात संघर्ष पेटला. त्यात जवळपास 50,000 लोकांचा बळी गेल्याचा अंदाज आहे. सौदी अरेबिया इराण. सुन्नी मुस्लिमांचा सौदी आणि शिया मुस्लिमांचा इराण यांच्यात धर्म हे युद्धाचं प्रमुख कारण आहेच. पण त्याशिवाय पश्चिम आशियावर कोणाचं वर्चस्व असेल यावरूनही चढाओढ आहे. दोन्ही देश स्वतःला इस्लामी देशांचा नेता समजतात. 1979 इराणमध्ये इस्लामी क्रांती झाल्यावर परिस्थिती आणखी चिघळली. सिरिया, बहारीन, येमेन या दुबळ्या अरब राष्ट्रांवर या दोघांनाही नियंत्रण हवंय. सिरियात इराणच्या हातातलं बाहुलं असलेलं सरकार आहे. तर येमेनमधल्या हुती बंडखोरांच्या विरोधात सौदीचा संघर्ष सुरू आहे. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही देशात शीतयुद्ध सुरू आहे. दक्षिण कोरिया विरुद्ध उत्तर कोरिया. दुसऱ्या महायुद्धानंतर हे दोन देश निर्माण झाले. याआधी या प्रदेशावर जपानचं नियंत्रण होतं. 1950 उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला. अमेरिकेसह 15 देशांनी दक्षिण कोरियाची साथ दिली तर रशिया आणि चीनने उत्तर कोरियाची साथ दिली. 1953 साली युद्ध संपलं आणि हे दोन देश वेगळे झाले. तेव्हापासून या दोन्ही देशात कमालीचा तणाव आहे. उत्तर कोरियाला दक्षिण कोरियावर कब्जा करायचा आहे. रशिया युक्रेनच्या निमित्ताने या दोन्ही देशांमधला संघर्ष पुन्हा पेटला तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या इशाऱ्याने ही बाब प्रकर्षाने जगासमोर आणली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.